ठाकरे आणि संतोष बांगर यांच्यामध्ये फोनवरून संवाद झालेला आहे. इतर आमदारांची संवाद सुरू आहे. मुंबईतल्या सेंट रेगिस हॉटेलमध्ये आता हालचालींना वेग आलेला आहे. नॉट रिचेबल आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न होतोय. संतोष बांगर आणि आदित्य ठाकरे यांच्यात संवाद फोनवरून. अजय चौधरी, संतोष बांगर यांच्याकडे नॉट रिचेबल आमदारांशी संवाद साधण्याची जबाबदारी. आदित्य ठाकरे आणि संतोष बांगर यांच्या दोघांमध्येही चर्चा झालेली आहे. मुंबईतल्या सेंट रेगिस हॉटेलमध्ये हालचालींना आता वेग आलाय. नॉट रिचेबल आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वतः आदित्य ठाकरे या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत, तर गटनेते अजय चौधरी, संतोष बांगर यांच्यामध्ये देखील चर्चा झालेली आहे. सातत्यानं नॉट रिचेबल असलेल्या आमदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कालपासून आदित्य ठाकरे हे सुद्धा याच आमदारांसोबत आहेत. जेवढे आमदार हे बैठकीमध्ये उपस्थित होते त्या सगळ्यांना एकाच हॉटेलमध्ये इथे ठेवण्यात आलं होतं. स्वतः आदित्य ठाकरे देखील त्यांच्यासोबत होते. आजच्या कॅबिनेट बैठकीसाठी सुद्धा आदित्य ठाकरे गेले नाहीत, ते ऑनलाईन यामध्ये सहभागी झाले. तर मुंबईत सेंट रेगिस हॉटेलमध्ये हालचालींना वेग आलेला आहे. याच ठिकाणी जे आमदार आहेत शिवसेनेचे ते थांबलेले होते. नॉट रिचेबलचे आमदार आहेत त्यांना संपर्क करण्याचा आता मात्र प्रयत्न होतोय. अजय चौधरी, संतोष बांगर यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून. प्रदीप, आता सेंट रेगिस हॉटेलमध्ये हालचालींना वेग आलाय, काय घडतंय नेमकं? मित्रा, काही वेळापूर्वी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर जे आहेत ते हॉटेल रेगिसमध्ये दाखल झालेले होते. त्यांनी काही आमदारांशी चर्चा सुद्धा केली. शिवसेनेचे जे गटनेते आहेत अजय चौधरी यांनी काही आमदारांना जो आहे तो फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, आणि विषय म्हणजे संतोष बांगर आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. तुम्हाला माहिती जी आहे आपल्यापर्यंत होती. आपण ज्यावेळेस संतोष बांगर यांना विचारण्याचा प्रयत्न केला की आतापर्यंत शिवसेनेकडे किती आमदार आहेत, त्यावेळेस त्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत फोनवरून संवाद जो आहे सध्या हॉटेलमध्ये हालचाली जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत. 5 वाजता वर्षावरती शिवसेना आमदारांची बैठक होती, त्यासाठी आमदारांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. जे आमदार नॉट रिचेबल आहेत त्यांना सुद्धा खरं तर पक्षानं आदेश काढलेला आहे. मात्र आता एक एक करून आमदार जे आहेत ते वर्षाकडे जायला सुरुवात झालेली आहे. मात्र हॉटेलमध्ये जे आमदार ठेवण्यात आलेले आहेत ते आमदार जे आहेत एकनाथ शिंदे गटाकडे जाऊ नयेत, त्यासाठी प्रयत्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती केले जात आहेत. गटनेते अजय चौधरी त्याचबरोबर शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार जे आहेत ते सकाळपासून हॉटेलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच आमदारांची खबरदारी जी आहे ती शिवसेनेकडून घेतली जाते, कारण एकनाथ शिंदे गटाकडं साधारणतः 3 ते 4 आमदार कमी आहेत अशी एक शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. आणि तोच खरं तर एक जागा पकडत हे सगळ्या आमदारांना जे आहे ते शिंदे गटाकडे जाऊ नये यासाठी प्रयत्न जे आहे ते मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. शिवसेनेचे आमदार जे हॉटेलमध्ये होते ते सगळे काही वर्षावर जात आहेत का? संतोष बांगर वर्षावर पोहोचले आहेत, इतरही आमदार आता वर्षावर जातील? नक्कीच, खरं तर एक एक करून आमदार जे आहेत ते वर्षाकडे जायला सुरुवात झालेली आहे. भांडुपचे आमदार रमेश कोरेगावकर त्याचबरोबर राजन साळवी जे आहेत ते आता वर्षाकडे निघालेले आहेत. एक एक दोन दोन आमदार जे आहेत वर्षाकडे. शिंदेनी आमदार ऑनलाईन दाखवण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला आहे. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. तरी महत्वाची घडामोड म्हणावी लागेल, एकनाथ शिंदे